आमचं वाईट झालं की काही लोकांचे इच्छा पूर्ण होतात यातच आम्हाला आनंद आहे देवा. आमचं चांगलं झालेलं बघायला जिवंत ठेव या लोकांना, कारण जेवढे निंदक तेवढी प्रगती ती. आणि हे मला स्मृतिचिन्ह भेटलेलं आहे. आणि कसं आहे, सर्व काही विकत घेता येते पण मान सन्मान कधीच विकत घेता येत नसते. आणि भरपूर असं जणांचं म्हणणं होतं की हिला कोणी बोलावत नाही असं तसं, तर कसं आहे ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि जेवढे लोक तुमचे वाईट विचार करतील, तुमच्यासाठी खड्डे खणतील ना, तेवढीच तुमची प्रगती हे निश्चित आहे. हॅलो, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर चला, आज आपल्याला प्रोग्रामला जायचं आहे. मम्मा आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी, तिथे नाही का मम्माला बोलावलेलं आहे, तर मी पण मम्मासोबत चाललेली आहे. आजचं कारण की संडे आहे आणि मम्मा पुढं चालत आहे पटापट, म्हणजे पटापट चालत आहे, पटापट जाऊन आम्ही तिथे पोहोचू. तर जेवढे तुमचे निंदक जास्त, जेवढे लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात ना, तेवढंच आपली प्रगती होत असते हे मात्र निश्चित आहे. फक्त आपण काय करायचं, आपली बाजू क्लिअर आहे, स्पष्ट आहे, याचं कधीच आपण स्पष्टीकरण देत बसू नये. आजपर्यंत मी तेच चुका करत होती, समोरच्याने मला डिवचलं, मला त्रास दिला की लगेच मी त्याला उत्तर देत होती आणि तिचंच मी फसत गेली. त्याच्यामुळे अशा चुक्या माझ्या हातून आता घडणार नाही. आणि काही लोक भरपूर म्हणत होते हिची एवढी इज्जत नाही की हिला हिच्या गावात बोलावत नाही, हिच्या शाळेत बोलावत नाही, काही बोलावत नाही. तर आता इथून पुढे तुम्हाला दिसणार आहे की मोहिनी हजारेचं तुम्ही कितीही वाईट केलं ना, कधीच वाईट होणार नाही, कारण नाण्याच्या दोन्ही बाजू लोक बघतात. तुम्ही कितीही काळ्या करा, माझ्याविषयी कितीही खड्डे कडा, परंतु त्याच्यात तुमचं अस्तित्वसुद्धा लोकांना दिसत आहे की एकटी लेडीज आहे, दोन मुलांना सांभाळत आहे, तरीसुद्धा एका लेडीजला मागे ओढण्यासाठी, तिचं खच्चीकरण करण्यासाठी आज किती लेडीज पुरुष मिळून ग्रुपनं माझ्या मागं लागलेले आहेत. आणि मी तुम्हाला उत्तर देत नाही, कारण मला माहिती आहे पुढं तुमच्यासोबत काय होणार आहे. श्री स्वामी समर्थ, तर इथं एक बाई पण भारी देवा थीम होती आणि जे सी आय क्लब यांच्यातर्फे एक प्रोग्रॅम होता आणि त्याचं निवेदन म्हणजे मला त्याचं आमंत्रण आलेलं होतं. RCC चॅनलचं आणि यांचं सेम मला एका दिवशी निमंत्रण आलेलं होतं. त्याच्यामुळे RCCचं मी सांगितलेलं होतं आणि RCCचं खरं खोटंसुद्धा मला माहिती होतं. तरी पण मी गप्प बसली, चूप बसली. मला माहिती होतं की माझा व्हिडिओ डिलीट होणार आहे की नाही, मला पुरस्कार भेटणार आहे की नाही, त्याच्यामुळे शांत होती. कारण मी आता एक सर्व माझ्या स्वामींवर ठेवलेलं आहे, मी उत्तर देणार नाही, माझे स्वामीच उत्तर देणार सर्वांना. तर इथं बाई पण भारी देवा थीम होती, तर तिथं मी स्टेजवर गेली, नंतर बसली, नंतर दीप प्रज्वलित झालं, नंतर भरपूर म्हणजे प्रत्येकाचा परिचय दिला तिथल्या मॅडमनी. आणि हा जे सी आयचा असं असते की प्रत्येक स्त्रीच्या कलागुणांना वाव दिल्या जाते, म्हणजे कधी त्यांना रांगोळी स्पर्धा ठेवल्या जाते, कधी मेहंदी क्लास स्पर्धा ठेवली जाते, त्याच्यानंतर आईचा आणि मुलीचा डान्स, सासू सुनेचा डान्स, अशा वेगवेगळ्या तिथं थीम ठेवल्या जातात. म्हणजे कसं, आईचा मुलीचा डान्स असला की त्यांचं प्रेम एकत्र येते, सासू सुनेचा डान्स असला की त्यांचं प्रेम एकत्र येते. आणि असा हा क्लब आहे आणि इथं कसं आहे, स्त्रियांना सर्वात जास्त स्थान आहे. आता तुम्ही बघा की गेस्ट स्टेजवरसुद्धा म्हणजे 90% स्त्रियाच होत्या, हॉलमध्येसुद्धा 90% स्त्रियाच होत्या. फक्त ते दोन सर आणि जे साऊंड वगैरे बोलते ना तेच लोक होते फक्त पुरुष, बाकी लेडीजच होते, कारण लेडीजचा प्रोग्रॅम होता. आणि माझ्या आयुष्यातली हा अविस्मरणीय क्षण आहे. कसं आहे, पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकतो, परंतु मान सन्मान हे आपण कधीच विकत घेऊ शकत नाही. तुम्ही काहीही करा तो कधीच तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यासाठी आपली एक वेगळी ओळख, अस्तित्व निर्माण करावं लागते. आणि जिथं तुम्ही स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पळाल ना, तर कटू आहे पण सत्य आहे, तिथं दुसरी स्त्री असेल तर मी आपोआपच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले मनापासून धन्यवाद की जे सी आय या ग्रुपने मला इथं आमंत्रित केलं. आणि जे सी आय या ग्रुपचे जे कार्यक्रम आहे ते खरंच खूप छान आहे, महिलांच्या कलागुणांना वाव देणारे आहे. तसं पाहिलं कधीच वेळ काढत नाही, परंतु जे सी आय
विविध कार्यक्रम घेत असतात ते. रांगोळी स्पर्धा झाली, मेहंदी, जसं आज त्यांनी बाईक स्पर्धा केलेली आहे. तिथं ज्या महिला भाग घेत आहे कदाचित त्या स्वतःसाठी वेळ देत नसतील. बस माझा मुलगा आला का, घरच्यासाठी स्वयंपाक करू दे बस, परंतु आज त्यांनी स्वतःसाठी वेळ काढलेला आहे आणि त्या निर्भयपणे आज. तर अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम तिथं पार पडला होता आणि मला म्हणजे एवढी भारी फिलिंग होत होती की प्रमाणाच्या बाहेर. परंतु आतापर्यंत मी काय चुका करत होती की मी आधीच सांगून देत होती की बघा आता मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी गणेशला भेटायला जाणार आहे, त्याला माफ करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे. आणि माझ्या भरपूर मैत्रिणी मला सांगितलं होतं की तुझे प्लॅन तू आधी सांगत नको जातो. इथं काय होती, तू प्लॅन आधीच सांगून देतं. प्रत्येकाचे विचार, ब्लेसिंग म्हण किंवा नजर म्हण सारखी नसते, त्याच्यामुळे तुझ्या कामाला तुझ्या याला नजर लागते आणि ते काम होत नाही. त्याच्यामुळे तू आता एकच काम कर, इथून पुढे सर्व काही सांगणं बंद कर. ते घटना झाल्यानंतर अपडेट द्यायची लोकांना, तोपर्यंत लोकांना अपडेट अजिबात द्यायची नाही. आणि आता ह्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या म्हणजे सोशल मीडियावर नाही आहे, त्यांनी आधीपासून मला बघितलेलं आहे, तर त्यांचंच मी आता इथून पुढे ऐकणार आहे. तर आता इथं डान्सची डान्स वगैरे जे होते बाई पण भारी देवा या थीमवर चालू झालेले आहेत. मग जे आम्ही गेस्टवर होतो त्यांना खाली चेअर वगैरे टाकण्यात आले, तिथं बसवण्यात आले. तर प्रथम डान्सची सुरुवात गणपती आराध्य दैवत यांच्या सॉंगने झाली आणि भरपूर महिलांनी म्हणजे वेगवेगळ्या थीम ठेवल्या होत्या. पहिले तिसरा राऊंड झाला, मग दुसरा आणि मग फर्स्ट विनर. आता त्या विनरनासुद्धा मस्तपैकी स्मृतिचिन्ह वगैरे म्हणजे ज्या दिवशी या सप्ताहाचा शेवट राहणार आहे त्या दिवशी देणार आहे. आणि म्हणायला गेलो तर आता तुम्ही म्हणणार की हे स्मृतिचिन्ह एवढ्याचं येतं तेवढ्याचं येतं, तेही बरोबर आहे. परंतु माझ्या आयुष्यातला हा पहिला कार्यक्रम आहे. तिथं गेल्यानंतर मला खूप भारी वाटलं आणि तेव्हा कळालं की बाई कुठंच कमी नाही आहे. त्याच्यानंतर सर्व प्रोग्राम आणि डान्स झालेले होते तर मला तिथं बोलावण्यात आलं, माझं पुन्हा एकदा परिचय देण्यात आला की ह्या ताई थ्री स्टार आहे, यूट्यूबवरसुद्धा आहे, फेसबुकवरसुद्धा आहेत. आणि प्लीज ताई आमच्या आग्रह असतो तुम्ही एक डान्स किंवा रील करा. आता मी मागोपुढे करत होती कारण की मी काही म्हणजे तुम्हाला सांगते, मी तिथं जाताना स्पीचसुद्धा मी लिहून नेलं नव्हतं, मनाने जसं आलं तसं मी बोलली. आणि आता इथंसुद्धा मला मागोपुढे झालं होतं कारण मी मोटिवेशनलच व्हिडिओ जास्तीत जास्त बनवते. परंतु त्या लेडीजचं असं म्हणणं झालं की तुम्हीसुद्धा बाई पण भारी देवा यावर आम्हाला एक छोटीशी तुमची रील 30 सेकंदाचीच का होईना पण सादर करा. तर मी म्हटलं ठीक आहे भैया, हे भी सही आहे, अपने को भी टॅलेंट दिखाना जरूरी आहे. तो मैं लग गई फिर डान्स करने को, क्या करूँ बाबा, मेरे को हिंदी बराबर आती नहीं, ओके जैसा आहे वैसे ॲडजस्ट कर लेना. तर या फिर गाणं लगाया था बाई पण भारी देवा, फिर मैंने गॉगल वॉगल लगाई आणि सुरू हो गई मैं बाई पण भारी देवा बाई पण भारी रे. आणि खरंच बाई पण खरंच खूप भारी आहे, सपोर्ट केला तर ठीक आहे, नाही तर एकामेकीच्या विरोधात जाऊन भांडणं करायलासुद्धा बाई पण काही कमी नाही आहे. तर आता इथं सर्व लेडीजचे डान्स आटोपले, म्हणजे त्या जे विनर होते त्यांना गिफ्टसुद्धा देण्यात आले. आणि आता इथं मस्तपैकी जे मान्यवर होते सर्व त्यांच्या सेल्फीज वगैरे काढायला बसवलेलं होतं, बघू शकता तुम्ही. जसं बाई पण भारी देवाची थीम होती ना, सेम तसंच बसवण्यात आली होती. आज सर्वांना माहिती झालं होतं की मी अकोटची आहे, मग तिथं सेल्फी डान्स वगैरे सर्व सर्व तिथं चालू होतं. कधी गॉगल लावून, कधी काय लावून, आणि प्रत्येक स्त्रीने हा क्षण उपभोगला. एक दिवस घर, मूल, नवरा, संसार, ट्युशन, शाळा, अभ्यास सर्व सर्वांनी बाजूला ठेवून मुक्तपणे आज स्वतःला वेळ दिलेला होता की नाही आज मी स्वतःसाठी जगणार. आणि आपण हेच विसरत चाललेलो आहो की एखादी स्त्री जर समोर जात आहे ती आपल्याला सहन होत नाही, आपण हाच विचार करतो ही कशी मागं येईल. अरे ही कशी मागं येईल, त्याच्यापेक्षा जर आपण विचार केला की हिचा हात धरून मी कशी समोर जाणार आणि हिच्यात जे अवगुण आहे ते दुरुस्त करून मी कशी समोर जाणार, माझ्याजवळचे गुण मी हिला देते आणि हिच्याजवळचे गुण मी घेते, असं केलं तर किती भारी होणार. पण नाही, आपल्याला ते सहनच होत नाही आणि आपण ते करतच नाही. तर आता इथं पुन्हा सर्व लेडीजनी वगैरे डान्स वगैरे केलेला आहे, नंतर सेल्फी काढल्या आणि नंतर आम्ही आलो घरी. हाय फ्रेंड्स, तर मी आलेली आहे कार्यक्रमामधून. आज मी तिथं चीफ गेस्ट होती आणि हे मला स्मृतिचिन्ह भेटलेलं आहे. आणि कसं आहे, सर्व काही विकत घेता येते पण मान सन्मान कधीच विकत घेता येत नसते. आणि भरपूर असं जणांचं म्हणणं होतं की हिला कोणी बोलावत नाही असं तसं. तर कसं आहे ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि जेवढे लोक तुमचे वाईट विचार करतील, तुमच्यासाठी खड्डे खणतील ना, तेवढीच तुमची प्रगती हे निश्चित आहे. आणि मला हा अनुभव आलेला आहे. बघा ना, काही व्यक्तीने माझ्याविषयी चर्चा केली की हिला कोणी बोलावत नाही असं तसं, परंतु मला बोलावत आहेत. आणि मी गेली पण मस्तपैकी कार्यक्रम पण भारी छान झाला. बाई पण भारी देवा.
तसं म्हटलं तर हे स्मृतिचिन्ह तुमच्यासाठी लहान असेल किंवा तुम्ही म्हणणार हे एवढ्यात मिळते पण तेवढ्यात मिळते, परंतु ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, कारण माझ्यासाठी तरी हे पहिलंच आहे. आता कसं हे तर सुरुवात आहे, अजून पुढे भरपूर काही बाकी आहे, कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहे आणि माझ्या स्वामींना माहीत आहे की माझा भक्त किती माझी भक्ती मनाने आणि हृदयाने करत आहे. म्हणून मला उत्तर द्यायची गरज नाही आहे. ज्या लोकांनी मला म्हटलं हिला काही बोलावत नाही, हे नाही करत नाही, देवाने मला कार्यक्रम पाठवला आणि बोलावलं पण तेही एका दिवसात, परंतु मी आता काय करणार की मी आधी कसं करायची की जे आता मी करणार आहे ते मी सांगत होती. मला भरपूर जणं म्हणत होती की तुझे प्लॅन्स आधी सांगत नको जातो, वाईट लोकांची वाईट नजर लागते. मी ते ऐकत नव्हते, परंतु मी तो आता अनुभव घेतला. आता घटना झाल्यानंतर तुम्हाला अपडेट येत जाणार, आधी नाही. हो ना? तर चला मी कशी दिसत आहे नक्की सांगा बरं. तर थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला, तुम्हाला माझा ब्लॉग, माझी साडी, माझं बोलणं आणि विशेष म्हणजे माझं स्पीच कसं वाटलं ते मात्र सांगायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी.